प्रस्तुत पाठात ऊस तोडणी कामगारांचे दैनंदिन जीवन रेखाटलेले आहे. बैलगाडीवर सगळा संसार घेऊन निघालेली ही कुटुंब कसा आपला दिनक्रम पार पाडतात ते पाहूया. गाव सोडून गाडीत बसल्यावर सगळ्यांच्याच डोळ्यांसमोर फक्त ऊस दिसत होता. निघाल्यापासून गावाकडच्या विचारानं सगळ्यांच्या मनात काहूर उठलं होतं. काहूर उठलं होतं म्हणजे मनात अनेक विचार येत होते. परक्या गावात आपण केव्हा आलो हे तारा आणि शंकरला उमगलंच नाही. तारा आणि शंकर हे ऊस तोडणी कामगार. ऊस तोडणी कामगार हे एका गावाहून दुसऱ्या गावाला जिथे काम मिळेल तेथे स्थलांतरित होत असतात. सगळ्या तोडणीवाल्यांनी मराठी शाळेजवळच्या मोकळ्या जागेत गाड्या सोडल्या. बैलाच्या मानेवरचं झू म्हणजेच बैलाच्या मानेवरचं लाकूड खाली ठेवतात सगळी बैलं शेपटी अंगावर मारत अंग खाजवायला लागली. बायकांनी गाडीजवळ चुली पेटवल्या. बाप्या माणसांनी बैल आणि पोरांनी बादल्या कळशा घेतल्या व नदीवर गेली. दामूनही आपली बैल नदीवरून पाणी पाजून आणली. मीरा आणि वसंतनं जिऱ्यावर पाण्यासाठी नंबर लावला होता. मीरा आणि वसंत हे शंकर आणि तारा यांची मुलं. जिरा म्हणजे पाण्याचा झरा. तारानं भाकरी थापून तव्यावर पिठलं टाकलं. पिठलं म्हणजे बेसन पिठापासून बनवलेला एक अन्न पदार्थ. तेवढ्यात पोरं पाणी घेऊन आली. आव पाचुंदा सोडा. पाचुंदा म्हणजे कडव्याचा पाच पेंड्यांचा एक गट. लक्ष्मीनं दिलेला आवाज दामूनं ऐकला आणि पाचुंदा सोडून गुडघ्यानं सरमळ कडाकडा मोडून बैलांसमोर सारलं. सरमळ म्हणजे चारा. तसा रामा धोंडू शंकर सगळ्यांनी आपापल्या परीनं बैलांसमोर सरवळ मोडून टाकलं. रामा धोंडू शंकर हे ऊस तोडणी कामगार. आपापल्या परीनं बैलांसमोर सरमण मोडून टाकलं. पिठलं भाकरी पोटात ढकलून सगळ्यांनी अंथरुण पसरली. अंथरुण पसरली म्हणजे सगळेजण झोपी गेले. तांबड फुटताच तारा झटकन अंग झटकून उठली. तांबड फुटताच म्हणजे पहाट होताच तिनं जर्मनच्या पातेल्यात चहा ठेवला. शंकर जांभई देत उठला. त्यानं अंथरुणाची वळकटी केली. वळकटी केली म्हणजे गडी केली. तारानं तोंडावर पाचोरा मारला. पाचोरा म्हणजे पाण्याचा थपका. मी बिन दांडीच्या कपात लाल चहा शंकरच्या पुढ्यात केला. लाल चहा म्हणजे बिन दुधाचा चहा. हा घ्या घ्या चहा घ्या. शंकरनं चहाचा कप हातात घेतला. शंकर अरे शंकर अरे मामू चिठ्ठी देऊन गेलाय थडात जायचंय. थडात म्हणजे ऊस तोडणीची जागा किंवा ऊस तोडणीचे क्षेत्र. दामूचा आवाज कानावर पडताच हा आलू आलू असं म्हणत शंकरनं घटाघटा चहा पोटात ढकलला. आलू आलू म्हणजे आलो आलो. सगळ्यांनी नदीच्या काठावर मोकळ्या रानात सामान उतरवलं आणि थडाचा रस्ता धरला. शंकरनं आणि तारानंही आपला कोयता सोबतीला घेऊन मीरा आणि वसंतला बरोबर घेतलं. कोयता म्हणजे ऊस तोडणीचं साधन. आज ऊस तोडणीचा त्यांचा पहिला दिवस असला तरी उघड्यावर झोपून थंडीनं अंग कडाडून निघतं म्हणून दुपारी थडातून परत जायचंय असं सगळ्यांनी ठरवलं होतं. थडात पाय ठेवता शंकरनं उसावर घाव घालायला सुरुवात केली. घाव घालायला सुरुवात केली म्हणजे ऊस तोडायला सुरुवात केली. मीरानं मोड्या बांधल्या. शंकर आणि तारा ऊस तोडायचे आणि मीरा आणि वसंत त्याच्या मोड्या बांधायचे. दिवस माथ्यावर केव्हा आला ते समजलंच नाही. हिरवा चारा मिळाल्यानं बैल मस्त झोपली होती. मस्त झोपली होती म्हणजे हिरवा चारा खाऊन छान पैकी तृप्त झाली होती.